लग बे लग हानल तर वाईल झालं. आणि आमच्या इथले एक पोरग आहे छोटे म्हणून त्याने बी सांगितलं की तू तू अंडानेच बोल, लोकांना आवडतंय तुझं बोबलं, पण म्हणजे बोबलं बोलतो ना लय क्यूट वाटतंय असं म्हणतो. बाले आवडतं लय लयच आवडतं. पण म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तू गेलास आणि सुरुवातीला तू त्याच्या आधी मुंबईला आलास नव्हतास. नाही मुंबईला नव्हतो आलो, परमिशनला आलतो. पहिला पिक्चर होता तो. अच्छा, पण जेव्हा बिग बॉसच्या घरात जायचं असं तुला कळलं, म्हणजे मुळामध्ये त्या बिग बॉसच्या पर्यंत जाण्याच्या आधी तुझी स्टोरी सांग ना, तुझं म्हणजे तुझ्याबद्दल सांग. तू हे तर आम्हाला माहितीये की तू खूप लहान असताना तुझे वडील ते एक्सपायर झाले. काय झालं, माझ्या बापाला कॅन्सर झालं, म्हणजे दारू नशा करून गांजा बिंजा प्यायचा. परत ते शेरडाकडे जायचं ना, आमच्या शेरडा होत्या, आमची लय गरीब परिस्थिती, आमचं कॉपट होत. ते कॉपट असं पाऊस आला ना वाहून जायचं, त्याच्यात पाणीच पाणी, आणि आम्ही परत घेऊन पाणी बाहेर टाकायचो. मग आम्ही झोपायला आमची आई मरे माता आहे तिथं कालेलंय असं नग्न होते तिथं तिथं अख्खी उघडी झोपायचं, म्हणजे काय कपडे घालायला नव्हते त्या टायमिंगला. काय सांगू तुम्हाला आमची परिस्थिती. बहिणीने आमच्या चिमणी असते बघा, ते दालूची असे, दालूचा आपण दिवा लावतो रास्ता, त्याच्यावर अभ्यास करायच्या बहिणी, त्याच्यावर शिकल्या. मला काही शिकता जमलं नाही, पण माझ्या बहिणी शिकल्या मला तेवढं बरं वाटत. पण म्हणजे तुझे वडील गेले, तुला शाळेत म्हणजे जायची इच्छाच नाही झाली का, तुला काय होतं? नाही मला शिकायचं, म्हणजे मला म्हणजे मी जायचो ना, मला वाचायलाच येत नव्हतं, लय सरप्राईज न करत होते की मला शिकवायचं. आणि माझा बाप आहे ना, माझा लयच लाड करायचा आप्पा, म्हणायचं माझं पोरग गेलं नाही ना चलन तर राहू दे असं, नाही शिकलं तर चालन. माझ बारं म्हणायचे, म्हणजे बहिणी बी बारं म्हणतात, मम्मी पप्पा बी बारं म्हणायचे. काय म्हणायचे? बार बाल बारक बाल छोट. अच्छा अच्छा अच्छा, लाड आणि लय लाड, बाल बाल आमचं बाळ आहे. तर मग बाळ बाळ म्हणत, मग तू पण मग तू करायचंच काय, शाळेत नव्हता जात तर मग तू काय करायचं? चालत जायचो की मी आठवीपर्यंत ढकललं ढकललं, आठवीपर्यंत पास म्हणजे ढकललं.